चालू वरचा हा आपला पाचवा भाग आहे या आधीचे भाग जर तुम्ही पाहिला नसतील आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया कोणते राज्य सरकार विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये गांधी विभाग उभारणार आहे हे ऑप्शन आहेत तुम्हाला माहिती आहे की आपण ऑप्शन रीड करत नाही तुम्हाला जर ऑप्शन वाचायचे असतील चाह तर व्हिडिओ पॉज करायचा आणि याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा या दहापैकी तुमचे किती बरोबर येतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा की टेन आउट ऑफ तुमचे एवढे बरोबर आले याचा आन्सर आहे बी मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्य सरकारने राज्यातल्या विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये गांधी विभाग उभारणार असल्याची घोषणा केली आहे ते महात्मा गांधीजींच्या विचारावर लक्ष केंद्रित करून अभ्यासक संशोधन कार्य करणार आहे कोणतं तर गांधी विभाग कुठे तर मध्य प्रदेशमध्ये पुढचं आपण पाहूया कोणत्या वर्षांपर्यंत कार्बन निगेटिव्ह होण्याची मायक्रोसॉफ्ट या कंपनीची योजना आहे याचं उत्तर आहे बी दोन हजार तीस दोन हजार तीस या वर्षापर्यंत कार्बन निगेटिव्ह होण्याची मायक्रोसॉफ्ट या अमेरिकेच्या कंपनीची योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कंपनीने एक अब्ज डॉलरचा क्लायमेट इनोव्हेशन फंड उभारण्याची सुद्धा घोषणा केली आहे पुढचा प्रश्न पाहूया शांघाई सहकार्य संघटना याच्या सरकारच्या प्रमुखांची एकोणावीसावी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती शांघाईची एकोणावीसावी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर याचं आन्सर आहे ए भारत दोन हजार वीस साली होणाऱ्या शांघाई सहकार्य संघटना यांच्या सरकारांच्या प्रमुखांची एकोणावीसावी परिषद भारत देश आयोजित करणार आहे शांघाई सहकार्य संघटना याची स्थापना दोन हजार एकमध्ये झाली याचे मुख्यालय बीजिंग येथे आहे आणि या मध्ये चीन रशिया कझाकिस्तान किर्गिस्तान ताजकिस्तान उझबेकिस्तान भारत पाकिस्तान या देशांचा समावेश आहे आणि चीन या संघटनेचा संस्थापक देश आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यात प्रथम कृषी मंथन अन्न कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक एशिया खंडातील सर्वात मोठी शिखर परिषद सुरू झाली कोणत्या राज्यात कृषी मंथन हे सुरू झालं ऑप्शन आहे डी गुजरातच्या आय अहमदाबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम कृषी मंथन या अन्न कृषी विषयक आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या शहरात इंधनांच्या संवर्धनासाठी पी सी सक्षम दोन हजार वीस नावाच्या जागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे कोणत्या शहरात सक्षम दोन हजार वीस या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे याचं उत्तर आहे सी नवी दिल्ली येथे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना मीन्स पी सी आर ए यांनी सक्षम नावाने इंधन बचतीविषयीची महिन्याभराची लोककेंद्रित मोहीम राबवली आहे सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी दिल्लीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले पुढचा आता आपण क्वेश्चन पाहूया एकोणतेसावा सरस्वती सन्मान हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला याचं उत्तर आहे वासुदेव मोही सिंधी लेखक वासुदेव मोही यांना त्यांच्या चेकबुक शीर्षक असलेल्या कथा संचासाठी ती, एकोणतीसवा सरस्वती सन्मान हा मानाचा साहित्यिक पुरस्कार देण्यात आला सरस्वती सन्मान के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दरवर्षी दिला जातो पुढचा प्रश्न पाहूया आय सी सी ट्वेंटी ट्वेंटी अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप ही क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे याचं उत्तर आहे ए दक्षिण आफ्रिका आय सी सी अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी ही क्रीडा स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जात आहे ही स्पर्धा सतरा जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीसाठी चालवली जाणार आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांनी कर्नाटकच्या बेंगलुरू या शहरात सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी याची स्थापना केली त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले याचं उत्तर आहे बी रविशंकर प्रसाद राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांनी कर्नाटकच्या बेंगलुरू या शहरात सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी याची स्थापना केली त्याचे उद्घाटन केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा अक्का पण क्वेश्चन पाहूया भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली याचं उत्तर आहे ए चल्ला उल्लू शेट्टी चल्ला उल्लू शेट्टी यांची भारतीय स्टेट बँक यांचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती एसबीआयचे ची विद्यमान अध्यक्ष रजनीश कुमार यांच्या जागी होणार आहे पुढचा आता आपण प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी एकोणावीस वीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित वृद्धी दर पूर्वीच्या सहा पॉईंट एक टक्क्यावरून डॅश डॅश एवढा कमी केला आहे याचं उत्तर आहे डी चार पॉईंट आठ टक्के आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मीन्स आय एम एफ यांनी त्यांच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक या अहवालात एकोणावीस वीस या वर्षासाठी भारताचा वृद्धी दर चार पॉईंट आठ टक्के एवढा असणार आहे असा अंदाज व्यक्त केला जो त्यापूर्वी त्यांनी अंदाज व्यक्त केला होता की सहा टक्के राहील परंतु त्यांना नंतर लक्षात आलं की हा फक्त चार पॉईंट आठ टक्के एवढाच राहणार आहे तर हे होते आजचे दहा महत्वाचे एम सिक्यूज जाता जाता तुम्हाला एका होमवर्क क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे ग्रीन पीस इंडिया च्या अहवालानुसार भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे ग्रीन पीस इंडिया यांच्या अहवालानुसार भारतातले कुठलं शहर सर्वाधिक प्रदूषित आहे कानपूर झारिया गाझियाबाद बरेली तर याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्यानंतर तुमचे या टेन ऑफ किती बरोबर आले तेसुद्धा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद